नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रो गुड फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की ईदसाठी कशी तयारी करावी आणि काय करावं. तर याचं सांगण्यामागं हाच एक उद्देश की जे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांनी शेळीपालन करता करता त्याच्याबरोबर त्यांना काय गोष्टींचा फायदा व्हावा. म्हणजे वर्षातून एकदाच ईद असते, 24 तासाचं मार्केट आहे, पण या ईदसाठी आपण म्हणजे आपल्यातर्फे काय एक 5-10 प्राण्यांची जर आपण आपल्या फार्मवर जर पाळले तर त्याच्यातून आपण चांगल्या प्रकारची पैसे कमवू शकतो. तर त्यासाठी प्राण्यांची निवड कशी करावी आणि कोणते प्राणी घ्यावेत, तर सर्वात प्रथम पहिला मुद्दा म्हणजे जर जे तुम्ही ईदसाठी प्राणी घ्याल ते तुम्ही कमी दरात घेतलेले पाहिजेत. आणि प्राणी असा पाहिजे की तो ईदपर्यंत तो 2 दात केले पाहिजेत, म्हणजे त्याचे 12 ते 13 महिने कंप्लीट झाले पाहिजेत. म्हणजे ईदसाठी प्राणी हा 2 दाताचा लागतो. तर काय मित्र, असं असतात की प्राणी घेतात उशिरा आणि त्याचे 2 दात पूर्ण होत नाहीत, मग त्या व्यक्तींना 2 वर्ष त्याची वाट पाहावी लागते. तर यातून काय होतं की त्याच्यावर ज्या प्राण्यांवर जो खर्च येतो त्यांना सांभाळायला तो जास्त होतो आणि परत तो प्राणी विक्रीसाठी परवडत नाही. तर मग मित्रांनो, ह्याचं असं जर वाचायचं असेल ह्याच्यापासून तर प्राणी मोठे खरेदी करा आणि ते ईदपर्यंत 2 दाताच्या पुढे जातील, म्हणजे 14-15 महिन्याचे होतील, याची काळजी घ्या. आणि प्राणी निवडताना प्राणी हा डोलदार, चमकदार, लांब, उंच असावा आणि प्राणी हा कलरफुल असावा. कलरफुल म्हणजे जसं शेरवईचं असतात त्या प्रकारचे असू शकतात, किंवा काळा पांढरा असू शकतो, किंवा पूर्ण पांढरा असू शकतो. पूर्ण काळा जो प्राणी असतो ना त्याला जरा ईदला कमी पैसे येतात, हे लक्षात घ्या. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राणी काही लोक खच्चीवाले मागतात, खच्ची केलेले, आणि काही लोक आंडूल मागतात. तर याची ही दक्षता घ्या की काय प्राणी खच्ची ठेवा आणि काय प्राणी आंडूल ठेवा. शक्यतो माझं असं मत आहे की प्राणी हे आंडूलच ठेवत जा. म्हणजे काय होतं, जर समजा ईदला जरी नाही खपले तरी आपण त्यांना ब्रिडिंग पर्पजसाठी पुढं विक्री करू शकतो. तर समजा जर तुम्ही ईदला 8,000 रुपये खर्च करून जर एखादा ह्या दिसत असेल, असे जर बारबरी किंवा शिरवाईचे जर प्राणी तुम्ही खरेदी केले, तर हे प्राणी पुढच्या त्यांच्या जे 6-7 महिन्याचा काळ आहे त्यात चांगला ग्रोथ करतात. आणि जे तुमचे 8,000 आहेत आणि जर समजा तुम्ही त्याला नॉर्मल पद्धतीने सांभाळताय, म्हणजे भराई बिराई न करता जे नॉर्मल पेंड वगैरे ठेवून, तर त्याच्यावर इथलंही तुम्हाला 3 ते 4,000 रुपये खर्च येईल आणि त्याची विक्री तुम्ही 25 ते 30 हजारपर्यंत पण करू शकताय. तर ईदला तुम्ही विक्री ही मोठ्या प्रमाणात होते आणि त्याचं मार्केटही मोठं आहे. तर सर्वात मेन महत्त्वाची गोष्ट सांगतो, मार्केट निवडताना एक चांगल्या मार्केटची निवड करा. ज्या मार्केटची निवड कराल ना ते मार्केट चांगलं असावं. म्हणजे समजा जर तुम्ही मुंबईला देवनारला पाठवलं तर देवनारला खूप गर्दी असते, तर शक्यतो ईदच्या अगोदरच प्राणी विकायचा प्रयत्न करा. म्हणजे काय होईल, तुम्हाला एखादा 2,000 कमी येतील पण त्यातून तुमचं हमखास उत्पादन हे तुम्हाला मिळून जाईल. तर प्राणी निवडताना चांगले निवडा, त्याचं मार्केटिंग करा. म्हणजे 4 गावात तरी शेजापाजारी कळू द्या की तुमच्याकडे ईदसाठी काय प्राणी आहेत. तर मित्रांनो, ही ईदसाठी काळजी घ्यायची. अजून एक सांगतो, जे ईदचं बोकड असते त्यांना झुंजून द्यायचं नाही, म्हणजे त्यांचं शिंग तुटलं नाही पाहिजे, त्यांच्या अंगावर कुठे जखम नाही पाहिजे, या गोष्टींची दक्षता घ्या. आणि त्या काळात प्राणी आजारी नाही पडला पाहिजे. जर आजारी पडला तर त्याचं वजन मोठ्या प्रमाणात कमी होतं आणि तेवढ्या ह्याच्यात रिकवरी होत नाही. तर जी घेणारी माणसं असतात ते हा विचार करतात की बाबा प्राण्याचं मटण किती पडेल, प्राणी दिसायला कसा आहे, प्राणी दिसायला देखणं असावा, ह्या गोष्टींवर एक लक्ष द्या. तर ह्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या मित्रांनो, तर तुम्ही ईद मार्केट हे करू शकताय. जे एकूण मार्केट आहे 100%, यातून 75% कटिंग मार्केट असतं आणि राहिलं जे 25% आहे ते ईद जत्रा आणि जे काय आपले सण साजरे केले जातात, उत्सव साजरे केले जातात, त्यासाठी 25% मार्केट आहे. तर ह्याच्यावर तुम्ही वेळ घालवा, पण सगळाच वेळ ईदसाठी घालवू नका, तर बाकी तुम्ही त्याच्यात अटेंड करा. सर्वात मेन कटिंग मार्केटवर लक्ष द्या आणि असे 10-12 प्राणी ठेवा. जसे म्हणजे शिरोईचे ठेवा, बारबेरी ठेवू शकताय, सोजट ठेवू शकताय, जमुनापारीचा ठेवा मेल, तर याची विक्री तुम्ही ईदसाठी करू शकताय. आणि मित्रांनो, कदम ॲग्रो गोड फार्मिंगतर्फे अशी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येते. आणि जर ही माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कदम ॲग्रो गोड फार्मिंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. म्हणजे जी आम्ही नवीन माहिती देईन ते तुमच्यापर्यंत निःशुल्कमध्ये पोहोचत जाईल आणि त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. तर शेळीपालनामध्ये आपल्या मराठी तरुणांना सहकार्य करणे हा आमचा एक मेन उद्देश आहे.
तर आम्ही बरेच मित्र आम्हाला कॉल करतात, प्रश्न विचारतात, त्यांचे काही जणांचे कॉल आमच्याकडनं अटेंडही होतात, काही जणांचे सुटतातही. तर अशा मित्रांनी जर आमच्या व्हॉट्सअपवर जर आम्हाला टाकले मेसेज, तर आम्ही ते प्रयत्न पाहून त्यांना भलं 2 दिवसानं का होईना आपण रिप्लाय देऊ शकतो. तर फक्त जर कॉलच करत राहिलं तर मी म्हणजे कॉलही अटेंड करू शकणार नाही आणि तुम्हाला उत्तरही देऊ शकणार नाही, म्हणजे अशा मला अडचणी येतील. तर मित्रांनो, तुम्ही व्हॉट्सअपवर ही माहिती देत जा. आणि कदम ॲग्रोशी जरी तुम्हाला कोणताही सल्ला हवा असेल किंवा गांडूळ खताविषयी काय माहिती हवी असेल किंवा बी बियाणे जरी हवं असेल, गांडूळ खताचे बेड जरी हवे असतील, तरी तुम्ही आमच्याबरोबर संपर्क करू शकताय. तुम्हाला आम्ही ही तुम्हाला घरपोच देऊ शकतो, कारण आमच्याकडे एसटी पार्सलची सोय आहे, पोस्टची सोय आहे. बी बियाणे तर आम्ही पोस्टाने पोहोचवतो, गांडूळ खत आता आम्ही सुरू करतो आहे, म्हणजे 1 किलोचं पॅकिंग, 5 किलोचं पॅकिंग जसं नर्सरीसाठी यांच्यासाठी, तर हेही आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती पोचावी. आणि जसे आमचे उद्योग आहेत तसं तुम्ही पण साधारण नवीन उद्योग सुरू करा होतं, यातून तुम्हाला एक तुमच्या काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन निर्माण होईल आणि त्यातून फायदा होईल. हे आम्ही ह्यासाठी ही नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोचवतो. तर कोणतेही शेतीविषयी जरी प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याबरोबर संपर्क करू शकताय, ते आम्ही तुम्हाला पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न करू. आणि मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. तोपर्यंत नमस्कार.